नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हिडे घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो। हिडे शॉर्ट पण बघा, तुम्हाला मी सांगू इच्छितो की ग्रामविकास मंत्री हसन मुशीफ यांनी सोमवारी जे संकेत दिले होते त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहोत। हिडे शॉर्ट पण बघा मित्रांनो, चालू कर्जाची जूनपर्यंत परतफेड प्रस्तावांचा लाभ घ्या हसन मुशीफ। चालू कर्जाची जून अखेर परतफेड करून प्रोत्साहन पर अनुदानाचा तर थकबाकीदार शेतकरी 2 लाखावर रक्कम भरा, युवक कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन यांनी मुशरीफ यांनी दिले। तर मित्रांनो, चालू कर्जाची जून अखेर परतफेड करून प्रोत्साहन पर अनुदानाचा थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाखावरील रक्कम भरावी व कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुशीफ यांनी सोमवारी दिले। महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील 30,12,000 शेतकऱ्यांना 12,000 कोटीची कर्जमाफी दिली। काही गावात सार्वजनिक निवडणुकीमुळे कर्जमाफीची रक्कम जमा करता आली नाही। अशा 11,12,000 शेतकऱ्यांना 8,100 कोटी रुपये अद्याप द्यायचे आहे। कोरोनाच्या संकटामुळे राज्यात आर्थिक स्रोत थांबले आहेत। रिझर्व्ह बँकेचे प्रमुख शशिकांत दास यांनी देशाचा विकासाचा दर 0% राहील असा अंदाज वर्तवला आहे। तरी कर्जमाफीत पात्र आहेत मात्र त्यांना लाभ मिळाला नाही। अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करावा त्याची थक हमी सरकारने घेतली आहे। त्याचबरोबर 2009 केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र शेतकऱ्यांसाठी कर्ज देण्याबाबत धोरण जाहीर केले होते, मात्र शेतकऱ्यांना कर्ज नको माफीच हवी याबाबत सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी सुरू असून त्याचा निकाल शेतकऱ्याच्या बाजून लागेल अशी आशा आहे। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या 50,000 रुपयाला प्रोत्साहन पर अनुदान तर 2 लाखावरील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याने जून 2020 परतफेड केली तर प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे। थकीत 2 लाखावरील कर्ज भरणाऱ्या 2 लाखापर्यंतची कर्जमाफी तर नियमित परतफेड करणाऱ्या प्रोत्साहन पर अनुदान देण्याची शासन मंदिर राहील असल्याचे मंत्री मुशरफ यांनी सांगितले। अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो, हसन मुशरीफ ग्रामविकास मंत्री यांनी काय सांगितले ते बघा। चालू कर्जाची जून अखेर परतफेड करून प्रोत्साहन पर अनुदान तर थकबाकी शेतकऱ्यांना 2 लाखावरील रक्कम कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री यांनी आश्रम केले। तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की चालू कर्जाची जून अखेर परतफेड करा, प्रोत्साहन पर अनुदानाचा थकबाकीचा तरच लाभ घेता येईल असे त्यांनी सांगितले। तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।